ज्या मातीत आम्ही जन्मलो ती धरणी माता, ज्या भूमीत आम्ही वाढलो ती भारत माता, आमचं श्रद्धास्थान आदि शक्ती तुळजा भवानी माता, जिच्या उदरी आम्ही वाढलो जन्मलो ती आमची जन्मदात्री माता, ही सारी स्त्री रूपच ना? मग या भूतलावर पाय ठेवायच्या आधीच गर्भातच त्या स्त्रीला, त्या स्त्री गर्भाला मारण्याचं पातक काय म्हणून? आई, ए आई, रडू नकोस ग, बघ बरं माझ्याकडे। अरे हो, मी तर तुला दिसतच नाही ना, कारण अजून तर माझा जन्मच झाला नाही। तुझ्या पोटातून बोलते मी आई। आई आणि बाबा, तुमच्या घरी मला येऊ द्या ना। गोजऱ्या दादूल्याची ताई मला होऊ द्या। आई आणि बाबा, तुमच्या जोडीते मी हात पाहू द्या ना। जग मला नका नका करू माझा घात। किरण बेदी, कल्पना चावला, सुनीता विलियम, सावित्री रमाई, जिजाऊ यांच्यासारखी झेप यशाची घेऊ द्या। आई आणि बाबा, मला घरी तुमच्या येऊ द्या ना। वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला। खुडू नको कधी आई, देश घडवायचाय मला। मान्य आहे, हे विज्ञान युग आहे, इथं जग आधुनिक तंत्रज्ञानावर धावत आहे। मानवानं सगळ्या प्राणी मात्रात सर्वाधिक प्रगती साधली, इतकी की ज्या स्त्री जातीनं आपल्याला जन्माला घातलं ती स्त्री जातीच नष्ट करायला निघाल होत आम्ही। एवढे कृतज्ञ झालो आहोत आम्ही। आपलं पुराण आपला इतिहास साक्षी आहे। स्त्रीनं मानाचं आदराचं स्थान मिळवलंय। राजमाता, जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, संत जनाबाई, पुण्यश्लोक, अहिल्यादेवी, क्रांतीज्योती सावित्रीबाई, शांतीदूत, मदर तेरिसा, प्रियदर्शनी इंदिरा गांधी, अंतराळवीर कल्पना चावला, डेअर क्वीन किरण बेदी, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, टेनिसपटू सानिया मिर्झा, अगदी विश्वसुंदरी ऐश्वर्या, अशी एक ना अनेक नावं ज्यांनी स्त्री जन्माचं सार्थक केलं, या भारताचं नाव उज्ज्वल केलं। यांच्या मातांनीही असा विचार केला असता तर जो आपण करत आहोत, विचार करा, स्त्री जन्माचं स्वागत करा। होय, यांच्या मातांनीही जर असा अविचार केला असता जो आपण करत आहोत स्त्री भ्रूण हत्या, तर काय झालं असतं? अशा भारताच्या सुकन्यांना आपण मुकलं असतो, होय ना? आजची स्त्री परावलंबी नाहीये, सर्व क्षेत्रात ती आपलं अस्तित्व दर्शवून स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे। अज्ञानापोटी स्त्री भ्रूण हत्या करणं म्हणजे आपल्या अज्ञानाचा कळसच आहे, ज्याचे परिणाम म्हणून स्त्री पुरुष संख्येमध्ये कमालीची विषमता आपण पाहत आहोत। आजची माता ही उद्याची सुसंस्कृत पिढी घडवत असते। या मातांच्याच हाती आहे उद्याच्या मुलींचं भविष्य। काय मग मुलीचं भविष्य करायचं उज्ज्वल आशादायी, की जन्मण्यापूर्वीच त्यांना लोटून द्यायचं त्या काळोख्या अंधारात? लक्षात ठेवा, वंशाचा दिवा असो वा पंती, घरोघरी प्रकाश देती। माताच ठरणार आपल्या पत्याच्या वैरिणी? एक गर्भलिंग चिकित्सा किती मोठा अनर्थ करू शकते। तेव्हा टाळा गर्भलिंग चिकित्सा, रोखा स्त्री भ्रूण हत्या। नको बाल विवाह, नको गर्भपात, नको बाल विवाह, नको गर्भपात, नको भेदा भेद आणि नको जात पात, नको बाल विवाह, नको गर्भपात, नको भेदा भेद, नको जात पात, चला थोपूया हुंडा बळी, चला थोपूया हुंडा बळी, लेका एवढीच लेखही भारी, सख्यानो सख्यानो या मिळून साऱ्या जणी, गोड गोडुल्या हृदयामध्ये करूया घर बांधणी, सख्यांनो या मिळून साऱ्या जणी। हाचा सोहळा पवित्र बंधन, विवाहाचा सोहळा पवित्र बंधन, पती पत्नीचे नाते संस्कृतीचे गठन, दोन्ही घराच्या अंगणात रेखाटती ती रांगोळी, रंगही भरते सासरी अन माहेरी, रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला,
रंगाचे मोरपंख दीपावलीच्या सणाला स्त्रीत्वाची पंटी प्रज्वलित करूया। दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार। आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो, आकाश कंदिलाचा थाट दिवाळीपुरता असतो, वर्षातून एकदाच तो दिसत असतो। पंटीची साथ मात्र कायमची असते, कधी देवाऱ्यात तर कधी आरतीच्या तपकात ती समय रूपाने असते। तुळशीच्या घरात ती उजेड वाटीत असते, पंटीच पुन्हा दिवा पेटवू शकते, दिव्या दिव्याचा गुणाकार तीच करू शकते, पुन्हा एक आकाशकंदील तीच घडवू शकते। उजेडाचे दान पंटीचे वरदान, उजेडाचे दान पंटीचे वरदान। दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार। म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा। पंटीनेच दिवा पुन्हा प्रज्वलित होतो, पंटीनेच दिवा पुन्हा प्रज्वलित होतो। स्त्री असो वा पुरुष, जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो। आईची महती कशाला हवी सांगायला, अहो आईची महती कशाला हवी सांगायला। चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला, चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला। माझे नाव राजश्री संदीप दिवटे, मी शिशु संगोपन संस्था पूर्व प्राथमिक वर्ग बालवाडी शिक्षिका आहे। मी यावर्षी घरगुती गणपती सजाव स्पर्धेत सजावटीत मी यावर्षी श्री जन्माचे स्वागत करा हा देखावा सादर केला आहे। मी यामध्ये डॉक्टर सुधा कांकरिया मॅडम यांच्या श्री जन्माचे स्वागत करा या पुस्तकातून पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा सादर केला आहे। त्यांचे बरेचशा लेख याचा मी या होईल देखाव्यात पुरेपूर कुठे कुठे उपयोग होईल या संदर्भात हे केला देखावा सादर। आम्ही कचऱ्याला कचरा कुंडी दाखवली, कचरा कुंडीत श्री अर्भक फेकून दिल्याचं दाखवले, तिथं कुत्रे मांजरी ते श्री अर्भक खात आहे असं दाखवले। इकडं हॉस्पिटलजवळ नदी दाखवली, नदीत पाण्यात श्री अर्भक फेकलेले दाखवले। इकडं रस्त्यावर हायवेवर मुलगी सोडून देण्यात आलेली आहे, मुलगी नकोशी झाल्यामुळे। तिकडे आम्ही गार्डन दाखवले, गार्डनमध्ये मुलगा मुलगी झोक्यात बसलेले दाखवले। मुलगा मुलगी दोन्ही समाज श्री जन्माचे स्वागत करा असं ते दाखवले। इथे मधोमध आम्ही विवाह सोहळा दाखवला आहे, विवाह सोहळ्यात आम्ही लेख नवरदेव नवरी भटजी वगैरे दाखवले। लेखा एवढी लेखाही भारी हा संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया हा त्या मागचा उद्देश आहे। इकडं आम्ही चिता दाखवली आहे की मुलगी पण आता रूढी परंपरा बदलल्या आहेत त्यानुसार मुलगीही चितेला आग देऊ शकते हे त्यातून दाखवलेले आहे। इकडं मुलगा दाखवलाय एकटा, आज मुलगा मुलगा करू नका, उद्या मुलगी मिळत नाही म्हणून रडू नका असं यातून दाखवले। इकडं मुलगी उभी राहिलेली छकुली माझी छान ग जगात तिचा मानग हे दाखवले। तिकडे कडेला आम्ही एक बाळ दाखवलं, नका विजवू जीवन मुलींचं नाही तर होईल अंधकार, हीच आहे घरात प्रकाश देणारी जीवनवाट असं दाखवले। इकडे दोन्ही हातामध्ये आम्ही मुलगी दाखवली, जन्म तर स्त्रीच्या पोटीच घ्यावा लागतो, आईची महती कशाला हवी सांगायला, चला सज्ज होऊ स्त्री भ्रूण हत्या थांबवायला असं त्यातून दाखवले। तिकडे आम्ही सासर आणि माहेर असे दोन घरं दाखवले, मध्ये नवरदेव नवरी दाखवली, पत्नी पती पत्नीचे नाते संस्कृतीचे बंधन दोन्ही घराच्या अंगणात ती रेखा ते रांगोळी रंगही भरते सासरे आणि माहेरी असे त्यातून दाखवले आम्ही। इथे एक मुलगी बसलेली लेखा एवढी लेखाही भारी हा संदेश घरोघरी हे ती सांगती। इकडं पण ती दाखवली आम्ही भिजलेली न पेटलेली, दिवाळीच्या दिवशी एक पंक्ती रुसली ती म्हणाली मी नाही पेटणार,
आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी थांबवणार, असे त्याचा उद्देश आहे. तिकडे आई बसलेली दाखवली, तिच्या हातून मुलगीच आवाज देते, वेळ नाही गेली अजून, खुडू नको कळी आई, हाक देते मी तुला, श्री देश घडवायचा आहे मला. सण आहे आणि गौरीच्या सणाच्या निमित्ताने काल गौरी आल्या, बसल्या, आज जेवण केलं, आज हळदी कुंकाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर रीतीने संपन्न झाला आणि उद्या गौरी आपल्याला सोडून जाणार पण आहे. परंतु ताईंनी आपल्या वेळेचं औचित्य साधून हा जो काही सण आहे हा वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचं अत्यंत सुंदर असं मनोगत व्यक्त केलं आणि त्यामुळे आज हा स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा हा जो काही देखावा केलेला आहे, फक्त देखावा करून त्या थांबलेल्या नाहीत तर 11 कलमे ॲक्शन प्लॅन ज्याला आपण कृती कार्यक्रम म्हणतो तो सुद्धा अंमलात आणण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे आणि फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मानसुद्धा केलेला आहे. या चिमुकलींचा, त्यांच्या आईंचा आणि त्यांच्या सासूबाईंचा सुद्धा आज सन्मान आणि सत्कार झालेला आहे. जे खऱ्या अर्थाने ताई ह्या फक्त ड्युटी बजावत नाही आहेत, फक्त मनापासून काम करत आहेत, तर ताईंचं मी खूप खूप अभिनंदन करते की अत्यंत पथदर्शक असं कार्य त्यांनी आज करून दाखवलेलं आहे. सुद्धा कारण हा प्रश्न महिलांशी निगडीत आहे, गौरी ह्या पण स्त्री शक्तीच्या प्रतीक आहेत आणि आपण सगळ्याजणी स्त्रिया आहोत. आज आपण पाहतोय की जगातली माया जर संपली तर जगत जिवंत राहणार नाहीये, तर या मायेला वाचलेल्या जिवंत ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे आणि ते आज ताईच्या रूपाने सिद्ध झालेले आहे. ताईचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते आणि काळामध्ये आपला घेतलेला जो वसा आहे तो पूर्ण करतील याची मला खात्री आहे. धन्यवाद.